काल दुपारपासून संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बड्या नेत्याला गळाला लावण्याचे प्रयत्न, सूत्रांची माहिती। आज नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांचं शक्तीप्रदर्शन, चार दिवस मुंबईत तळ ठोकूनही उमेदवारीबाबत ठोस शब्द मिळाला नसल्याची सूत्रांची माहिती। वर्षा बंगल्यावर मध्यरात्री मोठी खलबत, उदय सामंत भावासाठी रत्नागिरीतून इच्छुक, तर पालघरसाठी राजेंद्र गावित यांचं फडणवीसांना साकडं, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीतल्या तीन जागांचा तिढा, आता दिल्ली दरबारी, केंद्रीय नेत्यांनी चर्चा करावी, राज्यातील काँग्रेस नेत्यांची मागणी, सूत्रांची माहिती। आज येणार शरद पवार गटाची यादी, पवार गटाला 9 जागा मिळण्याची शक्यता। येतो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, अनेक नेते संपर्कात असल्याचा पुनरुच्चार। नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, चिरंजीव शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता, अजित पवार गटाला मोठा धक्का। प्रहारचा पहिला खासदार अमरावतीमधून येणार, आमदार बच्चू कडू यांना विश्वास, नवनीत राणांविरोधात दिनेश डूब जिंकणार असल्याचा केला दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला मुंबईत आरबीआयच्या एका कार्यक्रमाला राहणार उपस्थित। आणि साताऱ्यातील प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात, बगाड यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक बावधनमध्ये।